उद्घाटन करतात. मी स्पष्ट सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कुठच्याही बाबतीमध्ये गैरकानूनी गोष्टींची उद्घाटन करत नाहीत. जे विरोधक टीका करतायत ते गेले 4-5 दिवस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा बघितल्यानंतर मला तर असं वाटायला लागलेलं आहे की जनता एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देते, त्याच्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा फार मोठा राष्ट्रीय पातळीवरचा विषय असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं आपण सूचना केल्या एक पत्रकार बांधव म्हणून मी देखील स्वतः कमिशनरशी चर्चा करेन. त्याच्यात आम्ही योग्य खासदार विनायक राऊत तांत्रिक मुद्दा आहे. पंढरपूरमध्ये इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन केलं, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्टे दिलेला होता. त्या दिवशीच ही चर्चा झालेली होती की मुख्यमंत्री कार्यालयातले जे प्रोटोकॉल ऑफिसर आहेत त्यांनी या बाबी तपासायला हव्यात. मात्र त्याच्यानंतर हा दुसरा कार्यक्रम पुन्हा असा आला ज्याच्यामध्ये काही त्रुटी असताना सुद्धा या कार्यक्रमाचं लोकार्पण करायचा निर्णय मुख्यमंत्री इस्कॉनचं मंदिर जे झालं, मला तेच सांगायचं आहे की इस्कॉनचं जे मंदिर झालं, प्रायव्हेट कुठच्या बाबतीचं, म्हणजे एखाद्याचं घर असतं, एखाद्याचं हॉटेल असतं, एखाद्याचं काय अजून काय असतं, त्याचं उद्घाटन करताना अनियमितता त्या ठिकाणी झाली असती तर त्याच्यावर आपण बोलणं उचित आहे असं मला वाटतं. इस्कॉनच्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः माहिती घेईन, मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोलेन. आणि जे नगरसेवक नाना भानगिरे आहेत त्यांनी, माजी नगरसेवक जे आहेत नाना भानगिरे, भावी नगरसेवक देखील ते आहेत, परंतु आता सध्या माजी नगरसेवक आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं ते उद्यान निर्माण केलेलं आहे ते कशा पद्धतीनं आहे, त्याच्या परवानग्या काय आहेत, एका तासाभरात आम्ही तपासू. परंतु नावाचा जो मुद्दा होता ज्याच्यामध्ये एकदम प्रचंड राष्ट्रीय स्तरावरचा म्हणजे विषय निर्माण करण्याचे काही लोक पुण्यातले जे प्रयत्न करत होते, मला असं वाटतं की त्याला पूर्णविराम मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं ते उद्यान होत नाही, ते धर्मवीर आनंद दिघेंच्या नावानं उद्यान होत.